काँग्रेसच्या नेत्यांचा आडेलतट्टूपणा हा अजित पवारांना भावला नाही. संदीप क्षीरसागर आणि राजेंद्र शिंगणे हे परत आलेले आहे आणि त्यांनी पवारांकडे सगळं सांगितलेलं आहे. तेव्हा पवारांना धक्का बसला की असं काहीतरी होते म्हणून. शरद पवारांनी सकाळी सातच्या सुमार जेव्हा फोन केला तेव्हा उद्धव ठाकरेंना कळलेलं आहे की असं असं बंड घडलेलं आहे. उद्धव ठाकरे जे बॅकफूटवर गेलेले आहेत त्यांना त्याचवेळी जर सांगितलं असेल की मी राजीनामा देऊ नका तर मला वाटतं उद्धव ठाकरेंनी देखील ऐकलं असतं. त्यामुळे हे महाविकास आघाडी सरकार पडलं. काँग्रेसच्या आडेलतट्टूपणाची चीड किंवा राग हा अजित पवारांना आला आणि त्या रात्री जी बैठक ठरलेली होती त्या बैठकीतून शरद पवार असेच रागवून बाहेर पडलेले होते. नमस्कार, मी विष्णू साना, प्लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा होता आणि त्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची राजीनाम्याची घोषणा केली आणि राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप आलेला आहे तोच विषय आता सध्या चर्चेत आहे आणि हेच ते त्यांचं पुस्तक आहे लोक माझी सांगाती. ज्या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट झालेले आहेत आणि ते गौप्यस्फोट काय आहेत हेच मी समजून घेणार आहे. त्याचे अर्थ काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार. माझ्यासोबत आहेत लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे. सर पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्ही हे पुस्तक बऱ्यापैकी वाचलेलं आहे, यामध्ये काय गौप्यस्फोट आहे आणि काय उत्सुकता आहे? विष्णू, याआधी जे याची जी आवृत्ती आलेली होती ती 2014 घटनापर्यंतची होती. बर. आणि 2014 ते 2019 आणि त्यानंतरचा पुढचा कालावधी 15 नंतरचा कालावधी त्याच्याविषयी देखील पवारांचं अतिशय ते एक लढ्याचे सगळे 5-7 वर्ष गेली. ते त्यांचा पक्ष विरोधामध्ये होते, ते विरोधामध्ये होते, लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव झालेला होता आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस एक मरगळ आलेली होती आणि ही मरगळ पवारांनी झटकली. 2014 ते 2019 या कालावधीत त्यांच्या पक्षानं संघर्ष केला, मोठी हारही पत्करली, अनेक महापालिका इकडे तिकडे त्यांची सगळी सत्ता गेली आणि अनेक नेतेही सोडून गेले होते. या सगळ्यावर मात करत पवारांनी 2019 महाविकास आघाडी जन्माला घातली. ही महाविकास आघाडी जन्माला घातली त्या ती 2014 जवळपास एक 2.5 वर्ष चालली आणि त्यानंतरही मोठे स्फोट घडले, भूकंप घडला, शिवसेना फुटली आणि या सगळ्यांचा वेध गेल्या 5 ते 7 वर्षांच्या या सगळ्या राजकारणाचा वेध जो अतिशय महत्त्वाचा टप्पा होता या पुस्तकामध्ये त्यांनी घेतलेला आहे. आणि आता सगळ्यात मला वाटतं महत्त्वाचा जर गौप्यस्फोट कोणता असेल की त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2019 अजित पवारांचं जे बंड झालेलं होतं त्या बंडाला माझा पाठिंबा नव्हता आणि बंड मी कसं शमवलं आणि नरेंद्र मोदी हे भाजपच्या जवळ नरेंद्र मोदी यांना असं वाटत होतं की भाजपनं राष्ट्रवादीशी युती करावी हा एक नवीन गौप्यस्फोट याच्यामध्ये आहे. आणि अजित पवारांचं बंड आणि उद्धव ठाकरे यांच्या एकूण कारकिर्दीविषयीचं त्यांचं आकलन केले, 2.5 वर्षांचं त्यांची जी मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द त्याच्याविषयीचं आकलन त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आणि याचं विशेष या पुस्तकाचं महत्त्व आणखीन वाढलं की या सुधारित आवृत्तीच्या तुम्हाला तसं प्रकाशनच्या दिवशीच त्यांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली आणि त्याचे पण अनेक अर्थ लावले जात आहेत आणि त्याची काही झलक या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर मला वाटतं की आपण सगळ्यात आधी जे शरद पवार जे अजित पवारांविषयी जे बोललेले आहेत की अजित पवार यांनी जे बंड केलेलं होतं ते बंड कसं शमवलं आणि हे केवळ पक्षातलं बंड नव्हतं ते प्रतिभा काके आणि श्रीनिवास पवार यांचा त्यांनी उल्लेख केला. उल्लेख केला काय नेमकं त्याच्यात? तर त्याच्या म्हणजे पवारांनीच म्हटल्याप्रमाणे एखादा राजकीय नेता बंड करणं आणि आपल्याच पुतण्यानं बंड करणं या दोन्ही फार वेगळ्या बाबी होत्या आणि पवारांना त्याचं गांभीर्यपणे त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि हे जेव्हा बंड झालेलं होतं तेव्हा अजित पवारांनी जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी जी त्यांची निवड झालेली आहे त्या निवडीच्या पत्राचा गैरवापर केला असा एक मोठा स्पष्टपणे आरोप अजित पवारांवर फार मोठा गौप्यस्फोट आहे की त्यांनी त्या पत्राचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. आणि अजित पवारांसोबत किती आमदार होते किंवा काय होते तर उल्लेख आहे का? तर त्यांच्या म्हणण्यानुसार 10 आमदार अजित पवारांसोबत होते असं त्यांनी त्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यातही राजेंद्र शिंगणे आणि संदीप क्षीरसागर या 2 आमदारांनी राजभवनावर परत येऊन पवारांना जे काही घडलेलं आहे ते सगळं सांगितलेलं आहे.
जसं की कैलास पाटील आणि कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी जसं शिवसेना फुटली तेव्हा जसे परत आले तसे हे संदीप क्षीरसागर आणि राजेंद्र शिंगणे हे परत आलेले आहे आणि त्यांनी पवारांकडे हे सगळं सांगितलेलं आहे. तेव्हा पवारांना धक्का बसला की असं काहीतरी होते म्हणून अर्थात त्याच्यापर्यंत एक फोन आलेला आहे की पवारांना की असं असं आहे आणि त्यानंतर राजेंद्र शिंगणे आणि संदीप क्षीरसागर पवारांनी भेटलेले आहेत. आणि विशेष बाब यातली महत्त्वाची म्हणजे असं बंड होत आहे किंवा भाजप अजित पवारांसोबत एकत्र जाऊन सरकार स्थापन करते याची गंध आता उद्धव ठाकरे यांना नव्हती. शरद पवारांनी सकाळी 7 सुमारे जेव्हा फोन केला तेव्हा उद्धव ठाकरेंना कळालेलं आहे की असं असं बंड घडलेलं आहे आणि पवारांचं म्हणणं असं होतं की मी ठाकरेंना फोन करणं गरजेचं होतं नाहीतर त्यांचा गैरसमज असा झाला असता की माझा या बंडाला काही पाठिंबा आहे असं मात्र हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि अजित पवारांविषयी त्यांनी असं सांगितलेलं आहे की अजित पवार यांनी हे बंड का केलं याचं एक लॉजिक स्वतः पवारांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ते लॉजिक असं आहे की काँग्रेसच्या नेत्यांचा आडेलतट्टूपणा हा अजित पवारांना भावला नाही. ज्या परिस्थितीमध्ये मी महाविकास आघाडी किंवा आम्ही महाविकास आघाडी ज्याला मला घालतो आहे त्याचं भान हे काँग्रेसच्या नेत्यांचं सुटत चाललेलं होतं. त्यांनी नामोल्लेख केलेला नाहीये म्हणजे काँग्रेस मल्लिकार्जुन खरगेंकडे आहे राहुल गांधीकडे आहे नाही त्याचा त्यांनी उल्लेख केलेला नाहीये पण ती जी मिटिंग होत होती त्याच्यामध्ये अहमद पटेल होते मल्लिकार्जुन खरगे होते बाळासाहेब थोरात होते पृथ्वीराज चव्हाण होते. पण पवारांनी त्याच्या पुस्तकात नावाचा जरी उल्लेख केलेला नसला तरी अनेकांच्या म्हणण्यानुसार काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद द्यायचं ठरलं होतं तरी कोणाला अध्यक्ष करायचं या नावावरनं काहीतरी चर्चा असावी आणि अनेकांचं म्हणणं असं होतं की काँग्रेसनं पृथ्वीराज चव्हाणांचं नाव पुढे केलेलं होतं आणि राष्ट्रवादीचा त्याला सत्यविरोध होता हे ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण पवारांनी त्याचा उल्लेख केलेला नाहीये आणि या काँग्रेसच्या अडेलतट्टूपणाची चीड किंवा राग हा अजित पवारांना आला आणि त्या रात्री जी बैठक ठरलेली होती त्या बैठकीतनं शरद पवार असेच रागवून बाहेर पडलेले होते. ते पवार असे म्हणतायत की माझ्या मी रागवलेलो आहे किंवा चिडलेलो आहे याचं अनेकांना आश्चर्य वाटलं माझ्या पक्षातल्या नेत्यांना देखील आश्चर्य वाटलं तरी मी आमच्या पक्षातल्या नेत्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही चर्चा सुरू ठेवा आणि मी माझ्या चर्चेवर लक्ष होतं मी जयंत पाटलांना फोन केला शरद पवार म्हणतायत की काय झालं चर्चेमध्ये तर ते म्हणाले की आणि अजित पवारांचं काय म्हणणं पडलं तर जयंत पाटलांनी शरद पवारांना असं सांगितलं की तुमच्या पाठोपाठ अजित पवार देखील चिडून लगेचच बाहेर पडले आणि त्यांचं पवारांचं असं वाक्य आहे की मी पण मला चकित करण्यासारखं झालं की अजित पवार माझ्या पाठोपाठ का बाहेर पडले आणि पण मला असं वाटलं की असेल की तो पण माझ्याप्रमाणे रागावला आणि बाहेर पडला पुढे एवढं नाट्य घडेल असं मला त्या क्षणी जयंत पाटलांशी चर्चा करताना वाटलं नव्हतं असं शरद पवारने स्पष्टपणे म्हटलेलं आहे. हे पुस्तक सर्वजण वाचतील त्याच्यातले गुपित सर्वांना मिळतीलच. सर मलाही उत्सुकता आहे आणि प्रेक्षकांना उत्सुकता आहे धनंजय मुंडेबद्दल काही त्यांनी उल्लेख केला आहे. नाही धनंजय मुंडेबद्दल थेट काही उल्लेख केलेला नाहीये बाकी कोणत्या जे म्हणजे अजित पवारांच्या तो जो शपथविधी ठरला होता आणि आमदारांना एकत्र बोलण्याचं जे ठिकाण होतं तो मंत्रालयासमोर जो आहे धनंजय मुंडे यांचा जो बंगला होता B6 त्या बंगल्यासमोर एकत्र यायचं ठरलेलं होतं पण धनंजय मुंडे किंवा राष्ट्रवादीच्या इतर कोणत्याही नेत्याविषयी केलेलं नाहीये. पण त्यांचं म्हणणं असं आहे की आपण भाजपसोबत जाऊ असा राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांचा आग्रह माझ्याकडे होता असं पवारांनी कबूल केलेलं आहे. मात्र हे कोण नेते होते याचा नामोल्लेख मात्र पवारांनी टाळलेला आहे. सगळ्यात आता मोठा प्रश्न आहे की उद्धव ठाकरेंबद्दल त्यांनी काहीतरी भाष्य केलं त्याच्या ते नेमकं काय. हा उद्धव ठाकरेंबद्दल त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक आणखीन महत्वाचं शिवसेनेविषयी त्यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की शिवसेना आपल्या वैचारिक भूमिकांशी ठाम राहत नाही असा माझा बाळासाहेबांपासूनचा अनुभव होता आणि याही वेळेस मला असं जसं वाटत होतं म्हणजे खरं तर शिवसेनेवर हा मोठा आरोप आहे. त्यांचं म्हणणं जे होतं की जेवढा मुस्लिम द्वेष किंवा दलितांचा द्वेष आहे असं जरी शिवसेना दाखवत होती प्रत्यक्षामध्ये तशी शिवसेना नव्हती आणि शिवसेनेचा वैचारिक जो पाया आहे किंवा त्याच्याशी ते फार काही एकनिष्ठ राहतातच असं माझं मत नव्हतं आणि त्यामुळे ते भाजपला सोडतील किंवा आपलं जे हिंदुत्व आहे ते देखील मावळ करतील असं शरद पवार पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानुसार उद्धव ठाकरे वागलेले आहेत की त्यांनी हिंदुत्व सोडून
किंवा इतर त्यांचे जे मुद्दे होते आक्रमकपणाचे ते सोडून ते राष्ट्रवादी सोबत गेलेले आहेत किंवा काँग्रेस सोबत गेलेले आहेत हा पवारांचा अंदाज खरा ठरलेला आहे. उद्धव ठाकरे आजारी होते, त्यांना मंत्रालयात जायला जमत नव्हतं, त्यावरही एक टिप्पणी केलेली अशी बातम्यांमध्ये येते. ते काय पवारांनी उद्धव ठाकरेविषयी जी टिप्पणी केली आहे ती खरं आपण वाचून दाखवली पाहिजे होती की थोडक्या शब्दामध्ये त्यांनी नक्की काय म्हटलेलं आहे की तो जो उल्लेख आहे महाविकास आघाडीची जुळणी म्हणून एक स्वतंत्र प्रकरणच त्यांनी या सगळ्या चॅप्टरवरती लिहिलेलं आहे. त्यांनी त्यांचं म्हणणं असं होतं राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडींची बित्तम बातमी हवी, त्याचं यावर बारीक लक्ष हवं, उद्या काय होऊ शकेल याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी आणि त्यानुसार आजच काय पावलं उचलायला पाहिजेत हे ठरवण्याचं राजकीय चातुर्य देखील हवं. या सर्व बाबतीत आम्हाला सर्वांनाच उद्धव ठाकरे यांच्याबाबत कमतरता जाणवत होती. आणि त्यांचं पुढचं असं म्हणणं आहे की अनुभव नसल्याने घडत असलं तरी ते टाळता आलं असतं असंही मत पवारांनी व्यक्त केलेलं आहे. आणि राजकारण सत्ता राखण्यासाठी वेगानं हालचाली कराव्या लागतात, परंतु महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेच प्रसंगात उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच टप्प्यात माघार घेतली असं देखील म्हटलेलं आहे. आणि याचं जे कारण पवारांना जे वाटतं आहे त्यात असं म्हटलं आहे की शारीरिक अस्वास्थ्य हेच यामागचं कारण असावं असंही मत पवारांनी केलेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुतेक सर्व मंत्री मुरब्बी असल्यामुळं त्यांचा दांडकार प्रशासकीय अनुभव असल्यामुळं कोरोनाच्या कठीण काळात देखील ते कृतिशील राहिले, आजित मंत्रालयात कायम उपलब्ध असल्यामुळे प्रशासकीय निर्णय जे होते ते अतिशय फास्ट होत होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ही प्रशासनाच्या संपर्कात होते परंतु ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. राजेश टोपे आणि राष्ट्रवादीचे सारे मंत्री प्रत्यक्ष मैदानात सक्रिय होते. आपला विचारांच्या हातात राज्य असताना संकटग्रस्त स्थितीत समाजाला दिलासा देण्याची नैतिक जबाबदारी आपलीच आहे याच भावनेतनं माझ्यासह सर्व सहकारी काम करत होते. मात्र उद्धव ठाकरे असं काम करत नव्हते असं ते म्हटले नाही आहेत, पण त्याचा छुपा अर्थ तोच आहे की उद्धव ठाकरे अशा प्रकारे ऍक्टिव्ह नव्हते. सर, याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची त्यांनी भरभरून स्तुती केली आहे. पुढे उत्सुकता आहे की शिवसेनेच्या मंत्र्यांचा कुठला उल्लेख केला नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांविषयी काही नव्हतं आणि भाजप हे सरकार जे उद्धव ठाकरेचं जे सरकार आहे ते अस्थिर करणार असं पहिल्यापासून त्यांची सगळी सूत्र होती. मात्र उद्धव या काय महाविकास आघाडीचं सरकार हे भाजपला देशभरात मिळालेलं सर्वात मोठं आव्हान होतं. हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होणार याची कल्पना होतीच. आम्ही आमच्या पातळीवर असे डावपेच हाताळायला भक्कम होतो. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेतच वादळ माजेल याचा मात्र अंदाज आम्हाला नव्हता. या असंतोषाचा जो उद्रेक आहे तो शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं. संघर्ष न करताच उद्धवनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीच्या सरकार सत्तेला विराम मिळाला. राजकारणातल्या अतर्कतेचा आणखी एक अनुभव पाठीशी जमा झाला अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंचं पुढे आलेलं संकट आणि ते कुठे कमी पडले याचा उल्लेख पवारांनी अतिशय थोडक्या शब्दामध्ये केलेला आहे. नेमकी त्यांची तीच खतखत त्यांनी आता नुकतीच काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती की त्यांनी विचार विनिमय करून महाविकास आघाडी सरकार होतं तर त्यांनी तो राजीनामा देताना महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांशी किंवा पक्षांशी चर्चा करणं अपेक्षित होतं. सर, हे झालं पुस्तकाचं. पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोटे अनेक विस्ताराने ते लिहिलेलं आहे. याचा अर्थ मला तुम्हाला विचारायचा आहे. एका बाजूला त्यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या टीकाच केली आहे, ती तुम्ही टीका समजता की अजून वेगळं काय? मला वाटतं त्यांनी एक परखड विश्लेषण केलेलं आहे जे घडलं होतं आणि अशी टीका तेव्हा उद्धव ठाकरेंवर होतच होती त्याचं त्यांनी ते परखडपणे पुस्तकात मांडलेलं आहे. पण मला वाटतं शरद पवारांनी थोडस त्यात इनिशिएटिव्ह जर घेतला असता की स्वतः चार युक्तीच्या गोष्टी सांगून स्वतः काही चार पावलं टाकली असती तर महाविकास आघाडी सरकार वाचलं असतं. सल्ला त्यांनी अंमलात आणला असता म्हणजे उद्धव ठाकरे जे बॅकफुटवर गेलेले आहेत त्यांना त्याचवेळी जर सांगितलं असेल की तुम्ही राजीनामा देऊ नका तर मला वाटतं उद्धव ठाकरेंनी देखील ऐकलं असतं. पण मला वाटतं एका विशिष्ट लिमिटच्या पुढे शरद पवारांनी हस्तक्षेप करण्याचं टाळलेलं दिसतंय आणि त्यामुळेच हे महाविकास आघाडी सरकार पडलं.
सध्या जे प्रश्न आहेत आता हे जे पुस्तक आहे ज्यामध्ये जे लोकस्फोट केली याचा काही परिणाम महाविकास आघाडीवर मला वाटत नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंवरती अशी काही कठोर टीका नाहीये आणि उद्धव ठाकरे देखील त्याच्या उत्तरामध्ये तसंच काही फारसं काही त्याच्यावर बोललेलं नाहीयेत. फक्त या महाविकास आघाडीचं नेतृत्व शरद पवार करणार की नाही हा कळीचा मुद्दा आहे. आता आज ना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हात आता बांधलेले गेलेले आहेत. ते काय पुन्हा भाजपसोबत सहजरित्या जातील असं वाटत नाही. काँग्रेसला भाजपसोबतच लढायचं आहे. राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांची जरतरची भूमिका आहे. त्यामुळे राजकारणामध्ये काय घडेल याचा काही उल्लेख शरद पवारांनी पुस्तकामध्ये केलेला नाही आहे. पण काही आडाखे मात्र त्यांनी मांडलेले आहेत की भाजपला महाराष्ट्र का महत्त्वाचा आहे, मुंबई का महत्त्वाची आहे आणि महाविकास आघाडी फोडणं का गरजेचं होतं आणि त्यांनी ती फोडून दाखवलेली आहे. पण आता भविष्यामध्ये राष्ट्रवादीच फोडण्याचे प्रयत्न होतात की काय अशी जी चर्चा सुरू आहे त्याचा काही पुस्तकामध्ये उल्लेख नाही आहे आणि पवारांना ते अपेक्षित पण नसावं त्याचा काही उल्लेख करणं. पण एकूण पवारांच्या या पुस्तकाचा अनुभव किंवा त्यांची लढवाईवरती जर उद्धव ठाकरे अंमलात आणले असती तर मला वाटतं हे सरकार म्हणजे भाजपला इतक्या सहजरित्या पाळता आलं नसतं. सर्वात महत्वाचा या चर्चेचा महत्वाचा विषय असा की आता राष्ट्रवादीचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असू शकतो. याच्यामध्ये ज्या दोन तीन गोष्टी आहेत की अजित पवारांना स्वतः दिल्लीत जायचं नाहीये. प्रफुल्ल पटेल दिल्लीमध्ये रमणारे आहेत, दिल्लीचा त्यांना अनुभव आहे पण कार्यकर्ते नेते त्यांना स्वीकारणार नाहीये. जयंत पाटीलांसारखा जो सुसंस्कृत नेता असं बोललं जातं, पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी देखील जयंत पाटील यांच्या नाव सुचवलं. पण मला वाटतं जयंत पाटीलांना देखील आपला मतदारसंघ सोडून देशभर फिरण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. भाषेच्या हिंदी इंग्रजीच्या अशा भाषेच्या मर्यादा नसतात. पण ठीक आहे, म्हणजे तशी ती अडचण आहे त्यांच्या पुढे. पण मला वाटतं जे सर्वसमावेशक जे नाव पुढे येईल ते सुप्रिया सुळेंचंच असेल आणि मला वाटतं त्या नावावरती एकमत होईल. या पुस्तकामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत काय सूचक काही वाटतं का तुम्हाला त्याच्यामध्ये? असं थेट सूचक पण नाहीये पण मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे जी सोनिया गांधींनी जी सूत्र दिलेली आहेत म्हणजे प्रकृतीच्या कारणामुळे त्याचा उल्लेख पवारांनी केलेला आहे आणि सोनिया गांधी त्यांचा एक तो आदर्श म्हणा किंवा एक अनुभव किंवा आपल्यासमोर जे गांधी कुटुंबाबाहेर नेतृत्व अध्यक्ष दिला पवारही तो प्रयोग करून पाहतायत. त्यांचं फक्त ते पवार कुटुंबाबाहेर अध्यक्ष देतील असं मला तरी वाटत नाही. नक्की सर, हे पुस्तक वाचनीय आहे. म्हणजे ठीक आहे, 2014 ते 2019 फूट किंवा 2022 पर्यंत सगळा यात राजकीय आढावा पवारांनी घेतलेला आहे. पण ज्याला कोणाला राजकारणाचा अभ्यास करायचा आहे किंवा सगळी महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायचा आहे त्यासाठी पुस्तक वाचणं अतिशय महत्वाचं आहे. लोक माझे सांगा ती पुण्यामध्ये ते पुस्तक आजच उपलब्ध झालं आणि आम्ही आज तातडीने याच्यावर कार्यक्रम केलेला आहे. तर हे पुस्तक तुम्ही राजकीय अभ्यासकांनी आणि पत्रकारांनी तरुण मुलांनी नक्कीच वाचलं पाहिजे आणि ते त्यातून महाराष्ट्रात राजकारण देखील आपल्याला समजेल. या कार्यक्रमामध्ये आपण थांबतोय. पुढील असे काही राजकारणाने वेगळ्या बातम्या वाचण्यासाठी आपण लेट्सअप मराठीच्या वेबसाईटला भेट देऊ शकता, फेसबुकला लाईक करू शकता, इंस्टाग्रामला लाईक करू शकता आणि आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बातम्या पाहायला विसरू नका. थँक्यू. थँक्यू.